या गोष्टी सध्या खूप रेअर आहेत की मराठमुळे पदार्थच कमी झालेले आहेत. आपण सर्रास बाहेर गेलो की पंजाबी खातो, चायनीज खातो, नॉर्थ इंडियन खाऊ, पण आपलं नेमकं महाराष्ट्रीयन फूड जे आहे तेच कुठेतरी मागे पडत चाललं आहे. आणि म्हणून मी त्या सगळ्या पदार्थांवरती जास्त भर दिला तिकडे, की मग तिथे थालपिठा आहे, तिकडे उपासाचे पदार्थ आहेत, तिकडे आंबोळी आहे, तिकडे चकोल्या आहेत, वरणफळ ज्याला आपण म्हणतो ते आहे. सो असे पदार्थ जे बाहेर तुम्हाला कुठे खायला मिळणार नाही. आणि मला असं फार छान वाटतं की कॉलेज क्राऊड सुद्धा तिथे हे पदार्थ खायला येतो, म्हणजे आपल्या वयाच्या मुलांनाही हे पदार्थ अजून आवडत आहेत आणि म्हणून तिथे प्रमोट निश्चित. सुरुवातीला जेव्हा मी ओपन केलं हॉटेल आता एक वर्ष होईल पुढच्या महिन्यात, तर तेव्हा पहिले काही 10-12-15 दिवस ते शशांकचं हॉटेल शशांकचं हॉटेल म्हणून आले, पण नंतर जेव्हा त्यांना कळलं की इथे पदार्थही उत्तम मिळतात आणि मीच नाही तर तिकडे माझे आई बाबा ते हॉटेल सांभाळू शकतात आणि ते माझ्यापेक्षाही जास्त हसमुख आणि गप्पा मारणारे आहेत, त्यामुळे ते ज्या प्रकारे वेलकम करतात सगळ्यांना, त्यामुळे सगळ्यांना तिथे यावंसं वाटतं. दडपे पोहे जे पुन्हा तेच की बाहेर कुठे मिळत नाहीत, पण दडपे पोहे आणि मसाला आंबोई म्हणून एक पदार्थ आहे माझ्याकडे, तर ते दोन माझे खूप आवडीचे पदार्थ आहेत. आणि मी अगदीच मागच्या आठवड्यात TBMW नावाचा एक पदार्थ मी इंट्रोड्यूस केला आहे. TBMW म्हणजे जसा SPDB आपला फेमस झाला तसा आपण आता TBMW पण फेमस करूया. बेसिकली बटाटे वडा आहे, पण तो दह्यात मॅरिनेट नाही म्हणणार, पण तो दह्यात वळवलेला आहे आणि मग त्याच्यावर बराच माल मसाला आहे. सो दही बटाटा मसाला वडा TBMW हा सगळा शॉर्टकॉम. सो हा हे तीन पदार्थ माझ्या अगदीच आवडीचे आहेत आणि थँक्स टू माय स्टाफ ते फार उत्तम करतात. रादर प्रोफेशनली आय एम एन इंजिनियर बाय चॉईस, आय एम एन ऍक्टर. आता मुळात मला माहिती आहे की इथे खूप जणांच्या डोक्यात तो किडा वळवळत असतो की आपल्याला काहीतरी कलाक्षेत्राशी निगडीत करायचं आहे. कोणी काहीतरी लिहित असेल, कोणी काहीतरी सादर करत असेल, कोणी डान्सर असेल, कोणी ॲक्टिंगमध्ये जात असेल, कोणाला मेकअप करायचं आहे, कोणाला लाईटिंग करायचं आहे. सो कलाक्षेत्राशी निगडीत काहीतरी काम करायचं आहे हे माझ्या डोक्यात मी कॉलेजला असताना कायमच होतं, जे प्रत्येकाला असतं. प्रत्येकाची आत्ता वही उघडून पाहिजे तर शेवटच्या मनावर काहीतरी कविता नक्की सापडेल, काहीतरी नक्की बेंचवरती लिहिलेलं नक्की सापडेल. कुठे ना कुठेतरी तुम्ही काही ना काहीतरी लिहून ठेवत असता, फक्त ते सगळं इतकं मनात असतं आपल्या अजून, ते सगळं आपल्या आपल्या स्वतःसाठी असतं, आपण ते सादर करत नाही तिथे. तो सगळं माझाही झाला कॉलेजमध्ये असताना. एक नियम असल्यासारखं तुमच्या मी कविता केल्या तेव्हा मला काही फार कळत नव्हतं की कविता लेखन म्हणजे काय, पण ते एक वय असतं जेव्हा तुम्ही ते करता तेव्हा नाटकाचे रिहर्सल्स नाही जाऊन असायचे. बेसिकली बेडेकर साहेब ठाण्याच्या बेडेकर शाळेत मी पासआउट झालो आणि तेव्हा मी शाळेत असताना एकच नाटक केलं आणि चित्रकलेचे आमच्या दांडेकर म्हणून बाई होत्या, त्यांनी ते सगळं कास्टिंग केलं आणि गणपतीचा मुखपटार आणून मला बसवलं होतं. तो माझा जो काही पहिला अपिअरन्स म्हणता येईल तो पब्लिक समोरचा अजिबात नव्हतो, पण कुठल्या तरी का तेवढ्यात चोरी होते असं काहीतरी ते नाटक लोक, तर त्या तेवढ्यातला गणपती म्हणून मला बसवलं होतं आणि तो बोलतो लिहितो, तर माझा चेहरा मी लोकांना कळला नव्हता तो मास्क होता सगळा, पण ते माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक. आणि मी म्हटलं तसं की ते एक डोक्यात कायम कूळ होतं की आपल्याला कलाक्षेत्राशी निगडीत काहीतरी करायचं, पण आपल्याकडची मेंटॅलिटी म्हणा किंवा मध्यमवर्गीय घरातलं एक तुम्हाला प्रेमिंग म्हणा तो ओव्हरऑल सोसायटीची प्रेशर असते की तुम्ही कलाक्षेत्राशी निगडीत फार काही करू नका, ते रिस्की आहे, तुम्ही आपला एक ढोबळ मार्ग निवडा, तुम्ही मोठे व्हा, शिक्षण पूर्ण करा, एक संसार सुरू करा, घर करा आणि छान सुखी जीवन जगा असं एक साधारण प्रत्येकाचं असतं. फॉर्च्युनेटली माझ्या घरात वातावरण बऱ्यापैकी वेगळं होतं,
म्हणजे फक्त अभ्यास इतके अभ्यास मला कधी आईवरून करू दिला नाही, कारण मी एक नॅशनल स्विमरसुद्धा आहे. लहानपणापासून कायमच मला अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये सतत भाग घेत राहा हे प्रोत्साहन आईवरांकडनं मला मिळालं, मलासुद्धा आणि माझ्या धाकट्या बहिणीसुद्धा. त्यामुळे अभ्यास सोडता इतर अनेक गोष्टींमध्ये मी सतत ॲक्टिव्ह होतो, म्हणून मी हे रिस्क कदाचित घेऊ शकलो, आईवरांनाही सांगू शकलो की मला ह्या क्षेत्राशी निगडीत काहीतरी करायचं. पण त्या क्षणापर्यंत येण्यासाठी सुद्धा मला खूप धीर एकवटावं लागला किंवा मला खूप ते डेअरिंग करावं लागलं, कारण ॲज अ सेड की ते सगळे प्रेशर्स आपल्यावर असतातच, आपल्या आजूबाजूची मित्रमंडळी पुढे जात असतात, नोकरी मिळालेली असते, आणि मी अजून शिकतोय कारण माझं इंजिनिअरिंग झालं, त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला मला डिस्टिंक्शन मिळालं, म्हणून मला आता मास्टर्स करूया असं एक फील्ड घेण्यात आलं, आणि म्हणून मी ऑस्ट्रेलियाला गेलो. सो मी तिकडे UTS नावाची युनिव्हर्सिटी आहे, युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी सिटी, तर त्या युनिव्हर्सिटीतनं मी MEM पण केलं, सो मास्टर्स ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट नावासोबत मास्टर्स पण डिग्री पण घेतली. आणि ते करत असताना मला माझी सगळी उत्तरं मिळाली, कारण जेव्हा मी भारतात येतो तेव्हा पीअर प्रेशर इतकं होतं माझं की बाजूचे मित्रमंडळी येतात, नक्की करतायत, कोणाचं लग्न झालंय, कोणी घर घेतलंय, हे सगळं चालू होतं वयाचा 25-26 काळ बसायला, आणि मी काहीच करत नव्हतो, मी शिकतोय. सो परदेशात गेल्यानंतर मला एकट्यासाठी स्वतःसाठी असा वेळ मिळाला, आणि हा असा एकट्याचा वेळ देणं फार गरजेचं आहे प्रत्येकाने, कारण जोपर्यंत तुम्ही एक स्वॉट ॲनालिसिस करत नाही, तुमचे स्ट्रेंथ्स काय आहेत, विकनेसेस काय आहेत, तुमचे ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत आणि ट्रेक्स कोणते आहेत तुम्हाला, हे जोवर तुम्ही जॉटडाऊन करत नाही, जोवर तुम्ही लिहून काढत नाही की आपल्या नेमक्या स्ट्रेंथ्स काय आहेत, आपण कशात चांगले आहेत, आपण कशात वीक आहोत, हे जेव्हा तुम्ही लिहून काढता, हे जेव्हा तुम्ही समोर मांडता ना, तेव्हा तुम्हाला लक्ष दिसायला लागतं सगळं की ओके आपण हे नाही करू शकत, आपण हे करू शकतो. सो मला ती सगळी उत्तरं ऑस्ट्रेलियात गेल्यानंतर मिळाली, आणि म्हणून मग तिथलं मराठी मंडळ असेल, तिथे एक बुधवार आणि शनिवार आहे जसं एक एक तास मराठी रेडिओ चालतो सिटीमध्ये, तिथल्या मराठी मुलांना अक्षर ओळख व्हावी, तिथल्या मराठी मुलांना निदान मराठी भाषा आपली काय आहे हे कळावं म्हणून तिथे एक मराठी रेडिओ चालतो, एक मराठी शाळा चालवतात तिथली सगळी मंडळी. सो त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मी इन्वॉल्व झालो, आणि मग तिकडे कालिदास जयंतीचा कार्यक्रम केला जातो, सो तिथे मी माझ्या काही कविता सादर केल्या, तो कार्यक्रम मी होस्ट केला. त्यानंतर तिकडे मेलबर्नला एक अखिल ऑस्ट्रेलियन मराठी संमेलन भरलं होतं, तर त्या संमेलनात मी एक नाटक सादर केलं जिथे पुण्याचं PMCC कॉलेज तुम्हाला माहिती असेल, सो त्या कॉलेजची एक विनर एकांकिका होती तोंड शूर नावाची, त्यांनी सवाई पण मानली, त्यातली फेमस स्पर्धा असते. सो ते नाटक त्याच्यात एक बैलगाडी आहे, सो ती बैलगाडी आम्ही सिडनीत तयार केली, ती सगळी डिस्मेंटल केली आणि ती मेलबर्नला घेऊन गेलो, आणि मेलबर्नला जाऊन ती पुन्हा असेंबल केली आणि त्या बैलगाडीवर बसून आम्ही ते नाटक सादर केलं, आणि ते नाटक बघायला विक्रम गोखले त्या दिवशी उपस्थित होते मेलबर्नमध्ये. सो योगायोग माझा कसा असतो आणि तोवर माझा कोर्सही संपत आला होता, ते नाटक झालं आणि त्यानंतर ते सगळं भाषा गोंधळ तिथं भारतात परत यायचं मी ठरवलं. भारतात परत आल्यानंतर आईवाला मी 6 महिने मागितलं की मला माझं कदाचित उत्तर मिळालं की मला कलाक्षेत्राशी निगडीतच काहीतरी करायचं आहे, इंजिनिअरिंग वगैरे दिस इज नॉट माय कप ऑफ टी, आय कॅन डू विथ दिस, मला झोप यायची. इंजिनिअरिंग मी कसा पास झालो मला आत्ताही माहीत नाही आहे, माझ्या अनेक वया काढून बघितल्यात, आत्ता मी रद्दी काही टाकली तर त्याच्यात वहीचं पहिलं पान असं सुरू झालं आहे, आणि जरा अशी एक वेळेशास्त्रावर बहुतेक झोप लागली असावी मला, अशी अनेक पानं मला त्याच्यात दिसली, आणि म्हटलं जर हे असं असेल एकच त्या डेस्कवरती मी दिवसातले 15 तास जाऊन बसतोय, मला एक बस पिकअप करायला येते, 30 बस घरी सोडायला येते, ह्या चौकटीत ह्या रुटीनमध्ये मी नाही जगू शकत, मला काहीतरी नवीन हवं आहे, मला काहीतरी स्वतःला एक्सपेरिमेंट करून बघायचं आहे, आणि म्हणून मी ते 6 महिने आईबॉनपर्यंत मागितले आणि मी ऑडिशन द्यायला सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या आधी पुण्यात मी एक पूर्णविराम नावाचं नाटक केलं सुदर्शन रंगमंचावर, तिथे मला ऑडिशन्सबद्दल माहिती मिळाली, ते ऑडिशन दिलं आणि ऑडिशन दिल्यानंतर माझी जी पहिली मालिका होती काला तस्मै रमा नावाची किंवा ETV होती, ते योगायोगा कसा असतो मेलबर्नमध्ये विक्रम लाकारी माझं नाटक पाहिलं होतं, माझ्या आयुष्यातला मी पहिला सीन कॅमेरावर केला तो विक्रम लाकांबरोबरच काला तस्मै रमा या मालिकेसाठी केला, ज्यात ते माझे आजोबा होते आणि नातू होते. सो गोष्टी घडायच्या असतील तर त्या कशा ते योग जुळून येतात ना, त्याचं एक छान उदाहरण आहे. आणि मग तिकडनं माझ्या एक गोष्ट लक्षात आली की आपण इंडस्ट्रीत आहोत म्हणून आता त्या ग्लॅमर पाईक मला धावायचं नाही आहे, मला चांगली माणसं झोडायची, आणि म्हणून मग विक्रम काका असतील किंवा हेमंत देवघर त्यावेळेस
ते असतील किंवा हेमंत सरांनी सोडल्यानंतर मंदार देवस्थळी ती सिरियल करायला गेली, सो मंदार दादा असतील, प्रसाद होत असतील, ही सगळी माणसं मी जोडायला लागलो. कारण मला माहिती होतं की हे नुसते कलाकार नाही आहेत, ही माणूस म्हणून मुळात वेगळी मंडळी आहे. त्यामुळे माहिती ही माणसं जोडली आणि मला असं वाटतं की ते सगळ्यात मोठं गुळविलं की तुम्ही माणसं अधिक कमवा, त्याच्यानंतर पैसा, प्रसिद्धी, प्रेम हे सगळं येत जातं. आधी माणसं गोळा करा आणि मग ती माणसं जशी मी जोडत गेलो तसं मला पुढे पुढे काम मिळत गेलो आणि समोर आलो. सांगायचं झालं तर प्रायव्हेटला पैसे मिळत नाही, व्यावसायिकला पैसे मिळतात. आणि मुळात प्रायव्हेटला तुम्हाला फुल एक्सपेरिमेंट्स करता येतात तुमच्या कामावर म्हणा, किंवा जे तुम्ही बाकी नॉर्मल पब्लिक समोर मांडू शकणार नाही असे काही विषय तुम्ही अर्थात एक्सपेरिमेंटलवरती तुम्ही मांडू शकता, जे खरे तुमचे प्रामाणिक आर्ट आतले काहीतरी विषय असतात जे तुम्ही एक्सपेरिमेंटलला मांडू शकता, जे तुम्ही व्यावसायिकला नाही मांडू शकत. कारण व्यावसायिक जेव्हा स्टेज असतं तेव्हा त्याच्या डेफिनेशन्स थोड्या वेगळ्या असतात, त्याच्या रिक्वायरमेंट वेगळ्या असतात. हाच काय तो फरक. पण मी दोन्हीकडे खूप कम्फर्टेबलही आहे आणि मला वावरायला आवडतं जास्त, कारण नाटक हे माझं पहिलं प्रेम आहे. मुळात त्याचं नाव नाही आठवतं, ते जे नाटक केलं तिथून मला खरं कळलं की मुळात प्रेक्षकांसमोर परफॉर्म करणं म्हणजे काय डिफिकल्ट टास्क असू शकतं. पण तेव्हा खूप छोट्या मॉबसमोर असायचं, म्हणजे ह्याचा पाव मॉब असायचा जेव्हा आम्ही एक्सपिरियंट करायचो. पण जेव्हा व्यावसायिकला मी काम करायला लागलो तेव्हा अर्थात मीना भागवत यासारख्या मोठ्या तगड्या अभिनेत्रीबरोबर मी काम करायला लागलो, जी माझी खूप लाडकी अभिनेत्री आहे. कारण तिचा जे कामाचा जो समज आहे ना तो फार वेगळा आहे, म्हणजे ते खूप रेअर क्वालिटी असतं. आणि अर्थात त्यांचं नाव आहे म्हणजे मंगेश कदम, जो खूप मोठा लेजेंडरी दिग्दर्शक आहे. सो ह्या दोन मोठ्या माणसांबरोबर मला तिथे काम करायला मला मत मिळालं. आणि गमतीच्या गोष्टीमध्ये असं सांगायचं की एकतर पहिलं व्यावसायिक नाटक, मला त्याच्या काही त्याची गणितं माहीत नाही, व्यावसायिक गणितं म्हणजे काय असतात. आणि जे दत्त म्हणालीस की नाटक थांबवलं, ते खरं तर मी ह्या मतास नाही आहे की मध्ये नाटक थांबवा वगैरे, कारण तो अपमान वाटतो मला त्या कलेचा की मध्येच चालू असताना थांबवणं आणि मग त्यांच्याशी गप्पा मारणं की अरे काय चाललं तुमची शूटिंग करू नका वगैरे वगैरे. पण हे एका पॉईंटला करावं लागतं, कारण ते जे फ्लॅश असतात किंवा बोलत असतात समोर त्याचा अनेकदा आम्हाला त्रास होतो, कारण आम्ही लिसनिंग ऑन ठेवून आम्ही ते सगळं नाटक सादर करत असतो. पण ते कुठेतरी डिस्टर्ब व्हायला होते, कारण मध्ये एक असा किस्सा झाला होता की प्रयोग चालू होता आणि तो मनुष्य काहीतरी बोलायला लागला फोनवर आणि नाटक संपत आलं होतं. तर त्याचा डायलॉग असा होता साधारण, हॅलो समोर प्रयोग चालू आहे, हा प्रेक्षक बसलाय, हॅलो हा नाटक नाटक बघतोय, अरे नाटक बघतोय नाटक, हा पार्किंगच्या बाहेर भेट तुझ्या सर की अरे ही फिल्म नाही आहे, ते टेप टाईम आणि काहीतरी त्यांना त्रास होत नाही आहे, ते नाटक चालू आहे जिथे काही कलाकार महत्वाचं काम करतात. सो मला त्यांना सांगावं लागलं की सर तुमचं काही महत्वाचं काम असेल ना तर ते प्लीज बाहेर जाऊन करा किंवा मेसेज टाईप करा, नका लक्ष देऊ तुम्ही नाटकाकडे, पण आमचंही काहीतरी महत्वाचं काम चालू आहे, ते दोघांची कामच आहेत, त्यामुळे आमचं महत्वाचं काम करू द्या. सो असं आधी तर सांगावं लागतं. नाटकाला प्रेक्षक कमी आहे, त्याच्यानंतर तुम्ही जर शूट करून यूट्यूबवरही टाकायला लागला तर कोण प्रेक्षक येतो थिएटरमध्ये, त्यामुळे त्रास होतो या गोष्टीचा की शूट करून नका टाकू. पण आता वेळेस गोष्ट तशी होती की एक्सपिरियन्स माझ्याला फारच कमाल, म्हणजे फार नशीबवान आहे मी समजेन, कारण असं नाटक पहिलंच नाटक मला मिळालं. मला ते कोणी बघितलंय, गोष्ट बघितलं का कोणी? वा बरेच त्याने बघितलं असेल तरी नक्की बघा, कारण अगदी तुमच्या घरातली गोष्ट आहे ही. म्हणजे आम्ही लेखकाला असे गमतीत म्हणतो की आमच्या घरी लपून बसलं असत होत असतं हे नाटक लिहिताना. तुला इतकं कसं करेक्ट कळतं की मी बाबांशी असंच वागलोय किंवा आई आणि बाबांची अशीच भांडणं होतात किंवा
आम्हा दोघांची भांडण होतात तेव्हा आई अशीच मध्ये पडते, हे इतकं कसं निघणार होऊ शकतं? तर हो ऍब्सोल्युटली, का नाही कोणाच्या घरी होत नाही आणि की मला बिझनेस करायचा असं माझं म्हणणं असतं, बाबांचं म्हणणं असतं की नको रे बाबा तू आपली नोकरी कर चार चौघांसाठी, आणि आईचं म्हणणं असतं आवा ऐकून कर घरा नवीन पिढी येईल.